नमस्कार मी अरविंदरकडे सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बारा जून सकाळचे सात झालेत आतापर्यंत ठळगडामुळे नगर जिल्ह्याचं चालू आठवड्यातील दिनांक चार ते दहा जून कोरोनाबाधित रुग्ण दर हा दोन पॉईंट त्रेसष्ट टक्के आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि प्रत्यक्ष ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्येचा दर हा बारा पॉईंट सत्याहत्तर टक्के असल्याने जिल्ह्याचा स्तर एक मध्य समावेश आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने सहा जूनला जारी केलेले आदेशच लागू राहतील असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहेत तसेच कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या त्या भागातील आस्थापना बंदच्या वेळेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहेत जिल्हावासियांनी नियमाचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कोरोना उपाययोजनांसंदर्भातील शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला राज्य शासनाने दिनांक चार ते दहा जून दरम्यानचा रुग्णबाधित दर ऑक्सिजन बेड उपलब्ध यावर जिल्ह्याचे स्तर ठरले आहेत त्यात जिल्हा प्रथम स्तरमध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच सहा जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाही असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी के स्पष्ट केले आहे पुढील शैक्षणिक वर्ष ऑनलाईन ऑफलाईन याबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून स्पष्ट सूचना नाहीत मात्र ऐनवेळी धावपळ नको यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण विभागाने संयुक्त पत्र काढत सोमवारपासून शिक्षकांना शाळेत हजर होण्यास सांगितले आहे या ठिकाणी शिक्षकांना शाळापूर्वी शाळापूर्वी तयारी करण्यास सांगितलेले आहे जिल्हा परिषद शिक्षण समितीत झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना प्रादुर्भामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये एक मे पासून तेरा जून पर्यंत सुट्टीचा कालावधी ग्राह्य धरण्यात आलेला आहे तसे पुढील शैक्षणिक वर्ष चौदा जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये शाळा सुरू करण्याबाबत कोविड प्रादुर्भावाची तात्कालीन परिस्थितीची विचारात घेऊन शासन स्तरावरून येणाऱ्या आदेशानुसार शिक्षण संचालनाकडून सूचना काढण्यात येणार आहेत सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत परंतु चौदा जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल अशी शक्यता धरून जिल्ह्यातील सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना शाळेची स्वच्छता व निर्जिंतकरण करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेर लावले आहेत विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक आहे यामुळे अनेक ठिकाणी कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यात सध्या उडीद पिकाच्या बियाण्याला मोठी मागणी आहेत काही तालुक्यात तर पी या पिकांचे बियाणे पोलीस बंदोबस्तात विक्री करण्याची वेळ आली आहे नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा आहे मान्सून पूर्व पावसाने साथ दिल्यास जिल्ह्याच्या दक्षिण भागात कडधान्य पीक अधिक घेण्यात येते तर मान्सून दाखल झाल्यावर जिल्ह्यात होणाऱ्या वीज पावसावर बाजार सोयाबीन आणि पिकांची पेरणी होते पाट पाण्यासह वीर बागायत असणाऱ्या भागात कपाशीच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहेत विशेष करून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात कपशी क्षेत्र दरवर्षी वाढताना दिसत आहेत जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार बियाणे आणि खताचा पुरवठा होत असून सध्या बाजारपट्टेच्या मागणीच्या तुलनेत सत्तर टक्क्यांच्या जवळपास बियाण्यांचा पुरवठा झालेला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शनिवारी बारा जून रोजी ते कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे भेट देणार आहेत कोपर्डीतील घटनेपासून मराठा आंदोलन सुरू झाले मात्र तेथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहेत या नव्या आंदोलनात त्याचाही समावेश केला जावा यासाठी कोपडीकरांनी तयारी सुरू केली आहेत संभाजीराजे शनिवारी दुपारी दोन वाजता कोपर्डी येथे येणार आहेत यावेळी ते पीडिताचे कुटुंबीय ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत कोपर्डी येथील या घटनेनंतर एकवटलेल्या मराठा समाजाने राज्यभर मोर्चे काढले आता पुन्हा एकदा याच गावातून आंदोलन सुरू होत आहेत आपल्या समाजाच्या भावी पिढीसाठी एकत्र येऊन आंदोलन सहभागी व्हावे असे आवाहन संजीव भोर यांनी केले आहेत संभाजीराजे यांच्यासमोर राज्यातील प्रमुख समन्वयक व मराठा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहे जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहेत शुक्रवारी जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या साडेचार हजार झाली आहे तर नव्याने शुक्रवारी सातशे अडुसष्ट रुग्ण वाढले आहेत जिल्ह्यात काल पाचशे पंचावन्न रुग्णांना रुग्णातून विचार देण्यात आला आहे आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख बासष्ट हजार सहाशे छत्तीस इतके झाली आहेत रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतके झाले आहेत तर उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या चार हजार पाचशे सव्वीस इतकी झाली आहेत या होत्या आत्तापर्यंतच्या ठळगडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक तक सारमत किंवा बेटत्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार